प्राध्यापक बाबर सर, शिक्षक भारती सोलापूर जिल्हा, आणि माझ्यासोबत नादिर शेख, कृती समिती जिल्हाध्यक्ष सोलापूर. आम्ही सर्व शिक्षक बांधवांना एक आव्हान, जाहीर आव्हान करीत आहे की आपला शालार्थ आय डी आपणालाच घ्यायचा आहे. तो कोणीही आपणाला सहजासहजी देणार नाही आणि तो कोणताही एक रुपया न घेता आपल्याला द्यायचा आहे. तर सर्व शिक्षक बांधवांना एक आव्हान आहे की जास्तीत जास्त बोर्ड इथं आपलं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त उपस्थिती लावून आपला शालार्थ आय डी आपल्या पत्रामध्ये पाडून घ्यायचा आहे. आणि आपली जे ससे होलपट होणार आहे गेली 15 वर्ष, ती आपली थांबवायची आहे. आपल्या हक्काचा पगार जर आपण मागू शकत नसाल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहात. हे एक जाहीर आव्हान. फक्त आपणाला बोर्डाचे अध्यक्ष देतो म्हणतात, आंदोलन मागे घ्या असं सांगतात, परंतु कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली जात नाही. हे गेले 2 ते 4 महिने आम्ही हा अनुभव घेत आहे. त्या अनुभवाचा आमच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आमच्या असं लक्षात येतं आहे, फक्त आम्हाला इथून उठवायचं आहे. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. आमची भूमिका आम्ही सोडणार नाही. आम्ही कुठल्याही प्रकारे आंदोलन मागे घेणार नाही, मागे हटणार नाही. जोपर्यंत शेवटच्याचा शालार्थ आय डी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहणार आहे. त्यामुळं सर्वांना कळकळीची विनंती आहे की इथं येऊन आपला पाठिंबा दर्शवायचा आहे. तोपर्यंत शालार्थ आय डी देण्यासाठी हे प्रशासन जागं होत नाही. धन्यवाद. शिक्षक बांधवांनो, आम्ही 8 ते 10 बेमुदत धरणे आंदोलन पुणे बोर्ड या ठिकाणी दिवस रात्र बेमुदत धरणे आंदोलन लावलेलं आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जवळपास पुणे विभागामध्ये शालार्थच्या फेल 1200 आसपास आहे तिन्ही जिल्ह्याच्या फेल. त्या सर्व लोकांनी स्वतःचा शालार्थ नाही राहिलेला आहे म्हणून या, दुसऱ्यासाठी येऊ नका, स्वतःच्या पगारीसाठी या.